बाबुलनाथ मंदिरामध्ये अगदी वयस्कर माणसांपासून लहान मुलांपर्यंत सगळेच जण दर्शनासाठी येत असतात. आणि तरुणाईमध्ये सुद्धा आपण बघू शकतो बाबा भोलेनाथ बद्दल किती आस्था आहे. आणि त्यामुळेच माझ्यासोबत काही इकडे तरुण आहेत आणि मुली आहेत काही, ज्या सकाळपासून इथे रांगेत उभ्या आहेत आणि त्यांच्या आत्ता भावना काय आहेत ते आपण जाणून घेऊयात. तुझं नाव काय आणि तू कुठून आली आहेस? माझं नाव आकांक्षी आहे आणि मी वडाळ्यात राहते. मी सकाळी 5 वाजतापर्यंत आली आहे. मला एवढी मराठी नाही येत, मी हिंदीमध्ये बोलते. मेरा नाव आकांक्षी आहे और मैं वडाला से आई हूँ. सुबह 5 बजे से आई हूँ और अभी तक लाइन लगी हुई है और बहुत अच्छा लग रहा है. बरं, तू 5 वाजेपासून लाइन मध्ये उभी आहे आणि आता किती वाजलेले आहेत? 8:30 वाजलेले आहेत जवळपास. म्हणजे जवळपास 3-3.5 तास झाले तुला लाईन मध्ये उभं असू आणि आता एवढ्या वेळानंतर तुला दर्शन मिळत आहे, काय भावना आहे? बहुत अच्छा लग रहा है की फायनली दर्शन मिळ रहा है. आपल्यासोबत काही तरुण सुद्धा इथे उपस्थित आहेत. काय तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आलात? माझं नाव योगेश महाडिक आहे. मी वरळीवरनं आलोय आणि आम्ही सकाळी 4:30 पासून रांगेत उभे आहोत. म्हणजे एवढा रांगेमध्ये उभं राहून सुद्धा, एवढे तास उभं राहून सुद्धा थकवा हा असं नाहीये. शेवटी देवाच्या दारीवर पण आहोत, प्रसन्न वाटतंय, खूप मस्त माहोल आहे. आणि आज महाशिवरात्री बाबा भोलेनाथकडे काय मागणं मागणार? जे पुढे आयुष्य आहे ते सगळं सर्वांचं चांगलं जाऊ दे, सगळ्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि निरोगी राहू दे. आपल्यासोबत आणखी भाविक आहेत. तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आला? माझं नाव तन्मय कांदळकर आहे. मी परेलवरून आलेलो आहे. याच्याच बरोबर सकाळी त्याच टाइम पासून आहे इथे. खूप प्रसन्न वातावरण आहे. किती म्हटलं तरी देवाच्या दारी आहोत आपण. कधीच मनात काही नसणार, जे देणार ते देव आपण सगळ्या गोष्टी घेणार असं आपलं काय. आपण बघतो की समाज माध्यमात म्हणा किंवा आपले मोठे म्हणा, ते नेहमीच म्हणतात की तुम्ही देवाचं करत नाही. पण आज जर आपण इकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणात तरुण आहे, तर तुम्ही काय सांगाल सगळ्यांना? प्रत्येकाच्या भावने आणि प्रत्येकाच्या आस्थेवरती आहे ते आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडीवरती आहे. ज्यांनी जसं जसं हे करावं त्याच्याही सुमने. कॅमेरामन अनिल सावरेसह तेजल नागरे, जय महाराष्ट्रासाठी.